नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कट्टा नांदेड या फ्री एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महावितरणतर्फे जी भरती घेतली जाणार आहे विद्युत सहाय्यक या पदासाठी जी भरती घेतली जाणार आहे त्या भरतीसाठी प्रश्नसंच क्रमांक एक तरी आपण आज पाहणार आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो हा सगळा व्हिडिओ तांत्रिक प्रश्नावरती तयार केलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेमंद ठरेल तुमच्यापैकी ज्या विद्यार्थी मित्रांचा आय टी आय झालेला आहे किंवा ज्यांनी महावितरणचा फॉर्म भरलेला आहे तर त्या विद्यार्थी मित्रांनी हा व्हिडिओ नक्की पण बघावे यातून तुम्हाला तांत्रिक प्रश्नामध्ये बरेच असे प्रश्न पाहायला मिळतील आणि तुमचे जे मित्र असतील किंवा तुमच्या शेजारी राहणारे असतील तुमच्या गावात राहणारे असतील तुमच्या ओळखीचे पाकीचे जे, जे मित्र असतील ज्यांनी महावितरणचा फॉर्म भरला आहे किंवा त्यांचा आय टी आय झालेला आहे तर सुरुवातीला त्यांना हा फॉर्म तुम्ही भरायला सांगा भरायला सांगितल्यानंतर त्यांना तुम्ही या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेमुळे काय होईल तर त्यांना ज्या त्यांची जी भरती होणार आहे ज्यांची एक्झाम होणार आहे त्या एक्झाममध्ये त्यांना तांत्रिक प्रश्न विचारले जातात आणि या व्हिडिओमधूनच त्यांना तांत्रिक प्रश्न शंभर टक्के विचारले जातील त्यामुळे हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे तर या व्हिडिओतून त्यांना बरेच असे प्रश्न तांत्रिक विभाग या सेक्शनमध्ये नंबर विचारल्या जातील त्यामुळे हा व्हिडिओ त्यांनी त्यांना नक्की शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा त्यामुळे त्यांचं सिलेक्शन शंभर टक्के होईल चला तर पाहू तांत्रिक विषयातील काही महत्वाचे असे प्रश्न उत्तरे तर विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या या चॅनलवरती डेली व्हिडिओ अपलोड केले जातात आणि त्या व्हिडिओ अपलोड केले जर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूला एक नोटिफिकेशन बेल दिसेल त्या नोटिफिकेशन बेलला ऑन करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ समजला न समजला तुम्हाला कळाला न कळाला ते मला कळण्याचं एकमेव साधन म्हणजे व्हिडिओला मिळालेले लाईक्स त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच तुमच्याकडे जितकेही स्पर्धा परीक्षेचे ग्रुप असतील किंवा स्टडी ग्रुप असतील किंवा इतर ग्रुप असतील त्यावरती या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा कारण की महावितरणमध्ये जवळपास सात हजार जागा निघालेल्या आहेत आणि आतापर्यंतची सगळ्यात मोठी ही भरती आहे आणि या भरतीमध्ये तुमच्या गावातले तुमच्या शेजारचे तुमचे सगळे मित्र लागून गेले पाहिजेत आणि त्यांना फक्त तांत्रिक घटकाविषयी जास्त माहिती नसते त्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि या व्हिडिओतून तुम्हाला बरेच असे प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळतील त्यामुळे या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या सगळ्या गावातल्या तुमच्या मोबाईलमध्ये सगळ्या ग्रुपवरती नक्की शेअर करा चला तर पाहू तांत्रिक विभागातील काही महत्वाचे असे प्रश्न उत्तरे चला तर चालू करू आजचा व्हिडिओ लेक्चर विद्युत प्रवाह कशाला म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो विद्युत प्रवाह इलेक्ट्रॉनच्या प्रवाहास म्हणतात विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते तर विद्युत प्रवाह मोजण्यासाठी ॲम्पियर हे मोजले जाते आणि ॲम्पियर ये या अक्षराने दाखवल्या जाते किंवा डिनोट केले जाते किंवा समोरले जाते किंवा त्याचं ते चिन्ह आहे त्याला आपण सिम्बॉल म्हणतो ये म्हणजे काय असते ते ॲम्पियर असते विद्युत रोह कोणत्या एककाने मोजतात तर विद्युत रोह ओहोम या एककाने मोजल्या जाते विद्युत रोधाचे सांकेतिक अक्षर कोणते तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत तरी हे विद्युत रोधाचे सांकेतिक अक्षर होय विद्युत प्रवाहाच्या नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या घटकास काय म्हटले जाते तर त्यास विद्युत रोध म्हटल्या जाते आणि विद्युत रोधाचा सिंबॉल तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे हे आहे विद्युत रोधाचं सिंबॉल या पद्धतीने तर हे विद्युत रोधाचं सिंबॉल आहे विद्युत प्रवाहाचे सांकेतिक का आहे तर विद्युताचे विद्युत प्रवाहाचे सांकेतिक ए आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ए म्हणजे काय असते तर एम्पियर असते त्यालाच विद्युत प्रवाहाचं सांकेतिक असे म्हटले जाते इलेक्ट्रॉनच्या स्वरूपानुसार अणुच्या परीक्षा कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असतात तर ते किती असतात दोन असतात इलेक्ट्रॉनच्या कक्षा कोणत्या अक्षराने दाखवल्या जातात तर इलेक्ट्रॉनच्या कक्षा के एल एम एन या चार अक्षराने दाखवल्या जातात डीसी विद्युत कशासाठी वापरतात तर देशी विद्युत हे बॅटरी चार्जिंगसाठी वापरले जाते प्रोटॉनवर कोणता विद्युत प्रवाह असतो तर प्रोटॉनवर पॉझिटिव्ह म्हणजे धन धन असतो विद्युत प्रवाह असतो इलेक्ट्रॉनवर कोणता विद्युत प्रवाह असतो तर इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह म्हणजेच मायनस त्याला आपण ऋण प्रवाह असे म्हणतो विद्युत शोधाचा शोध कोणी लावला तर विद्युत दिवाचा शोध हा एडिसन या शास्त्रज्ञाने लावलं तुम्हाला सगळ्यालाच माहीत आहे एडिसन याचा एक आपल्याला धडा होता तर बाळण्याचे पाय पाय बाळाचे पाळण्यात दिसतात या नावाचा एक मराठीमध्ये धडा होता तर तो एडिसन या शास्त्रज्ञांवरतीच आधारित धडा होता केंद्रकाच्या भोवती वर्तुळाकाल कक्षेत कोण फिरतात तर ते इलेक्ट्रॉन फिरतात विद्युत उपकरणास आर्थिक कॅपॅसिटी देतात तर अतिरिक्त विद्युत प्रवाहापासून संरक्षण होण्यासाठी आर्थिक दिल्या जाते एसीचे पूर्णरुप काय आहे तर एसीचं फुल फॉर्म हे अल्टरनेटिंग करंट असं आहे तर तुम्ही हे लक्षात ठेवा तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकते एसीचं फॉर्म काय आहे पूर्ण फॉर्म काय आहे तर एसीचं फुल फॉर्म आहे अल्टरनेटिंग करंट त्यानंतरचा प्रश्न बघा दिलेले सिंबॉल हे कशासाठी वापरले जाते तर दिलेले सिंबॉल हे स्टार कनेक्शनसाठी वापरले जाते त्यानंतरच पहा हे चिन्ह कशासाठी वापरले जातात तर हे चिन्ह तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसलेलं जो चिन्ह आहे ते चिन्ह आर्थिंगसाठी वापरले जात असते <coughs> पुढील प्रश्न पहा विद्युत प्रतिबंधित क्षेत्रामध्ये प्रवेश करताना हातात काय वापरतात तर हातामध्ये रबरी हातमोजे वापरल्या जातात त्यामुळे काय होणार नाही तर आर्थिंग किंवा करंट लागण्याची शक्यता कमी असते थ्री फेज सप्लाय टेस्ट करण्यासाठी कोणता टेस्ट लॅम्प वापरावा तर सिरीजचा वापरल्या जाते एक ओहम रोध व चार होल्ड दाब असलेल्या मंडळाचा प्रवाह किती असतो तर तो असतो चार एम्पियर ज्या पदार्थातून विद्युत प्रवाह वाहत नाही त्याला काय म्हटले जाते तर त्याला इन्सुलेटर म्हटले जाते विद्युत प्रवाहात जर एखाद्या पदार्थातून शंभर टक्के वाहत असेल तर त्या पदार्थास काय म्हणतात तर त्यास गुड कंडक्टर असे म्हटले जाते इन्सुलेटरसाठी कोणते पदार्थ वापरतात तर इन्सुलेटरसाठी प्लास्टिक वापरल्या जाते पुढील प्रश्न बघा इलेक्ट्रिशियनच्या सोल्डरिंगसाठी कोणते फ्लॅक्स वापरतात तर ते रेझिन वापरल्या जाते विद्युत जॉईंट भक्कम होण्यासाठी जॉईंटवर काय वापरतात तर सोल्डरिंग वापरल्या जाते दोन किंवा दोन पेक्षा जास्त वायरच्या एकत्रीकरणाला काय म्हणतात तर त्यास केबल असे म्हटले जाते केबलमधील प्रत्येक वायरला काय म्हटले जाते तर त्यास कोअर म्हटले जाते रासायनिक प्रक्रियेद्वारे वीज निर्मिती करणाऱ्या घटकास काय म्हणतात तर त्यास सेल म्हटल्या जाते बॅटरी म्हणजे काय तर बॅटरी म्हणजे अनेक सेलचा संचय एम एस एम के एस पद्धतीमध्ये एकाचे कार्याचे एकक कोणते तर ते ज्यूल आहे इथं थोडी टायपिंग मिस्टेक झालेली आहे हे एम के एस असेल त्यानंतर सी जी एस पद्धतीमध्ये कार्याचे एकक कोणते तर ते अर्घ असेल विद्युत ऊर्जेचे एकक कोणते आहे तर त्याचं एकक असेल किलो वॅट पर तास विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि सर्वकडे शेअर करा जास्तीत जास्त ग्रुपवरती जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा यामुळे इतर विद्यार्थी मित्रांना नक्कीच फायदा होईल कंडक्टरमध्ये किती उष्णता निर्माण होते तर कंडक्टरमध्ये मायनस टू आर एवढी उष्णता निर्माण होते एक्सरे परिणामाचा शोध कोणी लावला तर रॉंगटेन टेन यांनी एक्सरे चा शोर लाला आर्थिंगमुळे डॅडॅश करंट जमिनीत निघून जाते तर लिकेज करंट जमिनीमध्ये निघून जाते आर्थिंगसाठी किती फेजची जी आय वापर वापरावे लागते तर ती ए टी एस डब्ल्यू जी ची वापरावी लागते आर्थिंग इमारतीपासून किमान किती मीटर अंतरावर असावी तर किमान ती दीड मीटर अंतरावर असावी चुंबकाला किती ध्रुव असतात तर चुंबकाला दोन ध्रुव असतात दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव तर हा एक चुंबक समजा तर त्याला दोन ध्रुव असतात तर हा उत्तर ध्रुव आणि हा दक्षिण ध्रुव पुढचा प्रश्न बघा दोन सहजातीय ध्रुवामध्ये चुंबकाच्या मध्ये काय असते तर ते अपसरण असते दिशा दाखवण्यासाठी वापरलेल्या नैसर्गिक चुंबकास काय म्हणतात तर त्यास लीडस्टोन असे म्हटल्या जाते विद्युत तारेतून प्रवाह पाठवला असता निर्माण होणाऱ्या चुंबकास काय म्हणतात तर त्यास विद्युत चुंबक असे म्हणतात चुंबक गुण कोणत्या धातू वापरतात तर चुंबक गुण लोह किंवा पोलाद हा धातू वापरतात यांत्रिक शक्तीचे रूपांतर डीसी सी विद्युत शक्तीत करणाऱ्या यंत्रास काय म्हणतात तर त्यास डी सी जनरेटर असे म्हणतात येतात ए सीचे डी सीमध्ये रूपांतर करण्यासाठी काय वापरले जाते तर रेक्टिफायर हे वापरले जाते लिफ्ट व ट्रॅक ट्रॅक्शनसाठी डायलॅश मोटर वापरतात तर ती डी सी सिरीज मोटर वापरतात एसी प्रवाहाच्या जास्तीत जास्त किमतीस काय म्हणतात तर त्यास पीक व्हॅल्यू असे म्हणतात तीन फॅन सप्लायमधून आपणास डॅडॅश व डॅडॅश विद्युत प्रवाह मिळतो तर फक्त चारशे चाळीस विद्युत प्रवाह आणि एसी विद्युत दाब मिळतो कॉप सिटन्स कोणत्या अक्षराने दाखवतात तर कॉप सिटन्स हा सी या अक्षराने दाखवतात पुढील प्रश्न बघा कोणत्या प्रकारची वायरिंग इतर पेक्षा जास्त यांत्रिक सुरक्षितता देते व आगीपासून सुरक्षित करते तर ती कडेक्ट वायरिंग असते स्विच हा नेहमी कुठे बसवला जातो तर फेज वायरच्या सिरीजमध्ये स्विच बसवला जातो प्रकाशाची व्हॅलॅसिटी काय असते तर प्रकाशाची व्हॅल्युसिटी हे तीन गुणिले दहाचा आठवा घाट मीटर पर सेकंद याच्यामध्ये मोजल्या जाते किंवा त्याचं हे एकक आहे एक, एक फूट कॅडलबरोबर किती तर दहा पॉईंट शहात्तर झिरो हॅट लॅक्स तर हे एक फूट कॅडल आहे एम के एस पद्धतीमध्ये इन्सुलेशन मोजण्याचे एकक कोणते तर ते लॅक्स आहे लॅम्पची एफिसिएन्सी कशामध्ये मोजतात तर ते न्यू मेन किंवा व्हॅटमध्ये मोजतात गॅस फील्ड लॅम्पमध्ये कोणते उदासीन वायू भरलेले असतात तर त्यामध्ये ऑर्गन आणि नायट्रोजन हे भरलेले असतात कोल कॅथड व हॉट कॅटड लॅम्प हे कोणत्या प्रकाराचे लॅम्प आहेत तर हे डिस्चार्ज लॅम्प आहेत ट्यूब सर्किटमध्ये चेक करण्याचे सर्किट पॉवर फॅक्टर कसा असतो तर तो स्थिर असतो फ्लोरोसेट ट्यूबचे सरासरी आयुष्य किती असते तर ते पंच्याहत्तर हजार तास असते सर्वात चांगला कंडक्टर कोणता आहे तर सगळ्यात चांगला कंडक्टर धातू हा सिल्वर आहे म्हणजेच चांदी आहे चांदी हा उष्णतेचा सुभाग आहे एलिमेंट एलिमेंटसाठी कोणता धातू वापरतात तर लेड आणि टीम हे जे फ्यूज एलिमेंटसाठी वापरल्या जातात हिटिंग एलिमेंटसाठी कोणता धातू वापरल्या जातात तर कॉपर तो का असतो तर हा कंडक्टर म्हणून वापरला जातो अल्युमिनियम सोल्ड्रिंगमध्ये जिंक कशासाठी वापरतात तर अॅल्युमिनियमवरील सोल्ड्रिंग चांगली व्हावी म्हणून हा वापरला जातो तर आजच्या व्हिडिओमधला हा शेवटचा प्रश्न सात टक्के तीन व चाळीस टक्के लेड या सोल्डरचा मिल्टिंग पॉइंट किती असतो तर तो त्याचा मिल्टिंग पॉईंट असतो एकशे पंच्याऐंशी डिग्री सेल्सिअस तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांनी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांना तसेच तुमच्याकडे असलेल्या सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या ग्रुपवरती स्टडी ग्रुपवरती किंवा इतर सोशल मीडिया ॲपवरती नक्की शेअर करा तसेच ज्या विद्यार्थी मित्रांचं आय टी आय झालेलं आहे किंवा ज्यांनी महावितरणचा फॉर्म भरलेला आहे किंवा जे महावितरणचा फॉर्म भरणार आहेत त्या सगळ्या मित्रांना नक्की या व्हिडिओची लिंक शेअर करा त्यामुळे त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये जे तांत्रिक प्रश्न विचारले जातात या व्हिडिओमधून त्यांना बरेचसे प्रश्न त्यांच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळतील तर तुम्ही त्यांना या व्हिडिओची लिंक नि शेअर करून त्यांना नक्कीच मदत करा तर या प्रकारची व्हिडिओ जर तुम्हाला रोज पाहायचे असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब बटनला क्लिक केल्यानंतर याच्या बाजूला तुम्हाला एक नोटिफिकेशन बेल दिसेल त्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ऑल या नावावरती क्लिक करा त्यामुळे तुम्हाला प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती मिळेल आणि मी या चॅनलवरती दररोज व्हिडिओ अपलोड करत असतो आणि तुम्हाला या प्रकारचे व्हिडिओ अजून रोज पाहायचा असेल किंवा याआधी जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते पाहायचे असेल तर तुमच्यासाठी खाली प्लेलिस्ट दिलेली आहे प्रत्येक विषयानुसार प्रत्येक एक्झामनुसार मी प्लेलिस्ट तयार केलेली आहेत तर तुम्ही ते सगळे व्हिडिओ पाहून घेऊ शकता आणि तुम्हाला या व्हिडिओची जर पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिसत आहे तसेच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे त्यावरती तुम्हाला या व्हिडिओची पी डी एफ मिळून जाईल तसेच या चॅनलवरती जे जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक आणि त्या व्हिडिओची पी डी एफ तुम्हाला टेलिग्रामवरती निवडून जाईल त्यामुळे तुम्ही लगेच टेलिग्रामला जॉईन होऊन जा चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र